अहमदनगर महापालिकेच्या माजी नगरसेविका सारिका भूतकर यांना शिवीगाळ करत त्यांचे पती हनुमंत भूतकर यांना तलवार दाख जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीमध्ये विक्की कांबळे, अनिल घोरपडे आणि अनोळखी दोन इसमांचा समावेश आहे. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घरात असताना घराबाहेर विक्की उर्फ सूरज कांबळे, अनिल घोरपडे आणि इतर दोन अनोळखी इसम आले. आरोपींनी घराबाहेर उभं राहून तुम्ही आमच्यावरती केस करता का असं म्हणत मला आणि माझ्या पत्नीला शिवीगाळ करत तलवार दाखवून जीवेठार मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.